धन्यवाद तुम्ही खूप दिवसानंतर आता व्हिडिओ काढतोय कारण का टाइम भेटत नव्हता. तर आमच्या बदलापूर गावामध्ये उरूस आहे, तिथं मस्त की कार्यक्रम सुरू होतो आणि कव्वाले पण असतात आणि तुम्ही खायला तर बघतील ना, एक नंबर असतं. ना आम्हाला गिरायचा खायला येणार आहे, खायला आता आलेल्या शेटनी पैसे पण गड्डी घेतलेली आहे. तर अरबाज आपल्या नाक्यावरती उभा आहे, तिथं घ्यायला जायचं आहे. आणि तुम्हाला आम्ही असंच नवीन नवीन व्हिडिओ दाखवत राहू, पण कारण का मला टाईमच भेटत नाही व्हिडिओ काढायला, कारण का खूप लोड आहे. तर खूप बिझी असतो कामात आता. तर मित्र काय बोलशील जरा, व्हिडिओ बनवायला भेटतच नाही. तुम्हाला भेटतील, आता चालू केले 10 आणि व्हिडिओ काय आता भेटतील नक्कीच तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ. मला भरपूर व्हिडिओ काढायचे आहेत, आपले बदलापूरमध्ये काय काय होतं ते पण दाखवायचे आहे तुम्हाला. तर चला आपण अरबाजला आता घेऊया. आता आम्ही आलेलो आहे अरबाजला घ्यायला. अरबाज काय अजून फोन उचलत नाही, माहीत नाही. तर आम्ही या साईडला रिक्षा लावलेली आहे आणि भरपूर उशीर झालेला आहे, कारण का 1 वाजला आणि आम्हाला तिथं पहिले जाऊन पोहोचायचं आहे, कारण का तिथं कव्वाले पण खूप सुंदर होतात आणि चांगले चांगले मस्त खायचे पदार्थ पण आहेत तिथे. मला तर पहिले कबाब खायचा, एक नंबर कबाब असतो तिथला. या साईडला बघू शकता गाड्या पण सुरू आहेत तिथं फास्ट. एक मगाशी स्टंट करत होता पण तुम्हाला काही काढायला भेटलं नाही. तर चला आता आपण अरबाजला घेऊया आणि डायरेक्ट बदलापूर गावामध्ये भेटूया. मित्रांनो आता अरबाज आलेला आहे, तर अरबाज थोडी आता माहिती देणार आहे बदलापूर गावामध्ये उरूस कसा होतो. तर मित्र अरबाज काय सांगशील तू उरूसबद्दल? सांगत आहे आपला तिथं जोरदार उरूसमध्ये खूप मजा येते. आणि आज आम्ही शबरी आलेला आहे आपला आणि खूप पैसे उडतात त्याच्यावर. मित्रांनो या साईडला बघू शकता शुभम गाडी चालवत आहे आणि एकदम ड्रायव्हर डेंजर आहे तो, पाहिले रे एक सना ना ना पिरे रे आपण पोहोचलेलो आहे आपल्या बदलापूर गावामध्ये. ही बघा मस्जिद आहे, पुढचं सीन दाखवतो चला आपण. तुम्हाला आवाज येतच असेल थोडा थोडा, आता आपण आतमध्ये जाऊया. बोलना शुरू किया, मैंने सुनना शुरू किया. वो कहने लगा फजर की नमाज की है, फजीलत जोहर की है, असर की है. मैंने कहा रुक जा भाई, तुमने कहा दीन की बात करें, दीन की बात कर, अभी नमाज की बात ना कर. बोले मैं दीन की बात कर रहा हूं. मैंने कहा अगर तू दीन की बात करता सबसे पहले कहता लब्बैक या हुसैन. बोले दीन हुसैन दीन के घटार बुलाओ क्या हाली को.
तेरी नमाज कैसे होती है, अली बगैर तो काबा हरम नहीं होता। वसीम भाई परसों में एक बयान देख रहा था, कुछ लोगों का मानना है अली काबे में आए, हम मानते हैं 13 रजब, ये वो तारीख है 13 रजब कि जिस दिन मौलाए कायनात का जहूर हुआ उस दिन दुनिया में कोई बच्चा पैदा नहीं हुआ सिवाय अली। लेकिन बहुत से लोग नहीं मानते कि नहीं भाई, अकीदे की बात है, अपने अपने अकीदे की बात है। किसी को बिरयानी पसंद है, किसी को दाल चावल, किसी को कुछ है, सबका अपना अकीदा है। अब वो शख्स कह रहा है कि भाई मेरी समझ में नहीं आ रहा कि काबे की दीवार फटी, अली काबे में आ गए। मैंने कहा उत्तर भाई ज्यादा मत समझ, अली काबे में आए तो दीवार फट गई, तू ज्यादा दिमाग ना लगा, अगर तेरे दिमाग में अली आ गया तो तेरा दिमाग फट जाएगा। Oh,
चला आता अपन आतमध्ये जाऊ दर्शन घेऊया। 2021 में मित्रांनो या साइडला सगळे परफ्यूम आहेत, एकदम सुंदर वास येतो या परफ्यूमचा। मी आता चॉकलेट घेणार आहे। फायनली आम्ही थोडा हे घेतले सेंट घेतलेला आहे आणि आता उरूस पण मस्तकी कार्यक्रम झालेला आहे। आता वाजलेत, आता 3 वाजलेत। आता आम्ही पोरं पण भरपूर फोन करतात या लवकर, तर आता लगेच घरी जातो आणि इथंच आपला ब्लॉग एंड करतो। गाईज जस आम्ही आता घरी आलो आहे आणि आता रात्रीचे वाजलेत, म्हणजे पार्टीच पकडा कारण का 3:30 वाजलेले आहेत। तर घरचे आता आम्हाला घरामध्ये घेतील खरं माहीत नाही। तर ही जर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल उरूसची तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का उरूस कसं होता आणि मस्त की एकदम झालेला आहे। तर तुम्हाला असेच मी नवीन नवीन व्हिडिओ प्रयत्न करीन मी खाण्याचा। तर चला नेक्स्ट व्हिडिओला भेटूया। बाय बाय।